पुणे, पालघर, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा। चांद्यापासून बांद्यापर्यंत पावसाचं धुमशान। धरणं ओव्हरफ्लो, अनेक ठिकाणी शाळाही बंद। ओमानच्या समुद्रात वाहून गेलेले तिघेही सांगलीच्या जत मधले। वडिलांसोबत दोन लहान मुलं समुद्रात वाहून गेली। पुढचे 75 दिवस 18 वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस मोफत। 15 जुलै पासून अंमलबजावणी, केंद्र सरकारचा निर्णय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा। 6 महिन्यांमध्ये कृषी पंप मिळेल अशी योजना आणणार, तर अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश। मुंबई पालिका निवडणुकांसाठी शरद पवारांनी फुंकलं रणशिंग। कुणी सोबत असो नसो तयारीला लागा, कार्यकर्त्यांना आदेश, तर निवडणुकीमध्ये पवार स्वतः लक्ष घालणार। गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन। ठाण्यातील आनंद आश्रमामध्ये आनंदीघेंनाही वंदन, तर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर शिवसैनिकांची गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।